हांबापूर दरम्यान चेंज पडा ह्याच्यामध्ये पहिले फलंदाजी मार्कवर या ठिकाणी हांबापूर टीमचे दोन्ही सलामी फलंदाज ग्रीन सिग्नल आमच्याकडे येतोय पंतन ग्रीन सिग्नल आलाय सामन्याला सुरुवात होते षटक किती पाच षटक राहतील स्ट्राइकला खेळतोय फलंदाज नरेश भाई आणि नवशेकला शैलेश पहिले षटक हाताळतोय अक्षय खातू हवे मध्ये चेंडू प्लाझाला उडाला शतक आली पहिला विकेट भाई चौहारीचा बॅक टू पॅवलियनची रवार शकील मद्रा झेड टिपतो वॅडिश लॉंग अपला मारलेला हा लॉंगांना मारलेला हा प्रेक्षणीय दर्जेदार सुपर झेल मात्र ह्या ठिकाणी टिपला जातोय पहिला विकेट बॅक टू पॅवलियन भाई झिरोवर फार मोठी जबाबदारी सोपवली होती हमरापूर टीमच्या टीमने भाई याच्यावर विश्वास दाखवला होता पण तो विश्वास मात्र कुठेतरी ह्या ठिकाणी कमी पडतोय भाई ह्याच्यावरचा झिरोवर बॅक टू पॅवलियन पहिला झटका लागला जातोय हमरापूर टीमला चिंचवाडा दरम्यान हमरापूर ह्याच्यामध्ये जुगलबंदी या मैदानावर लाभली जाते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण हे नगरपालिकेचं मैदान अतिशय देखणं आणि चिकणं मैदान आहे मित्रांनो आपल्या पेण तालुक्यामध्ये फार कमी मैदान मित्रांनो पाहायला मिळत आहेत आपल्या ह्या पेण तालुक्यामध्ये एक नावलौकिक असं मैदान म्हणायला काही हरकत नाही सचिनजी रमेश तेंडुलकर पॅव्हिलियन या ठिकाणी बनवलंय खास करून आमच्या सर्व प्रेक्षक या पॅव्हिलियनचा आस्वाद घेत आहेत त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून गोड कौतुक केलं जाणार पहिला विकेट मिळतोय अभिषेक याला अभिषेक खातू डावखुरा फलंदाज येतोय मंदार शैलेश स्ट्राइकला नवशेकला मंदार आणि गोलंदाजी मार्कवर एक उत्कृष्ट गोलंदाजी करतोय की पहिलाच चेंडूला पहिलाच विकेट त्याने प्राप्त केला अभिषेक याने राऊंड विकेट मारा करतोय राईट आर्म राऊंड विकेट मारा पंतांच्या डाव्या बाजूने हा सुंदर चेंडू काय क्लास दाखवतोय गोलंदाज सुरेख गोलंदाजी ह्या ठिकाणी मात्र चेंडूला जीव लावतोय असं मित्र म्हणेन कारण ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला जीव लावतोय ती मात्र व्यक्ती आपल्यावर जीवापार प्रेम करतोय असं चेंडू मात्र प्रेम करतोय या ठिकाणी गोलंदाज अभिषेक याच्यावर डावखुरा फलंदाज स्ट्राइकला शैलेश करतोय नवशेकला मंदार आणि गोलंदाजी मार्कवर अभिषेक पुढचा चेंडू राऊंड विकेट मारा करतो डावखुरा फलंदाज पहिले पिवंत षटक आता मात्र ह्या ठिकाणी चेंडू थोडस सोडून देतोय गोल्डन स्पॉइंट वरून उसळी घेणारा चेंडू जातोय किपरच्या हातामध्ये डॉट चमची सांगता होती समाप्ती होती आणि धाव संख्या या ठिकाणी पाहायला मिळते स्कोर कार्ड वर झिरो गोलंदाज हिरो बनत पहिल्या पॉवर प्लेचं षटक हाताळतोय अभिषेक ज्याच्या गोलंदाजीवर कोणताही शेक नाही अशा प्रकारचा गोलंदाज आमच्या चिंचपाडा इंडकडून गोलंदाजी स्वतःच्या या टीमचा नाव आहे चिंचपाडा त्या टीम मात्र ह्या ठिकाणी चिंचपाडा गाव इंडकडून हा गोलंदाज आलाय अभिषेक पुढचा चेंडू हाताळतोय राऊंड विकेट मारा करतोय पंतांच्या डाव्या बाजूने आहा बाहेरची कडा मात्र बॅकअप चांगला आहे पाठीमाग आमचे विद्यमान नगर सेवक आणि बांधकाम सभापती राजा म्हात्रे ज्या ठिकाणी फार मोठी दिवार उभी केले कारण त्याला छेद पाडणे म्हणजे फार मित्रांनो कष्ट करावे लागतील कारण सुंदर असं कॅप सिलेक्शन करण्याचा इरादा केला होता फलंदाज शैलेशनी पुन्हा चेंडू ह्या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता होते समाप्ती होते सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण ह्या ठिकाणी मात्र पाहायला मिळते गोलंदाज अभिषेक याचं डावखुरा फलंदाज मंदार शैलेश मात्र स्ट्राइकला खेळतोय पुढचा चेंडू आहा या ठिकाणी मात्र लगीत छगी नाही तर छगडेवाली की बगी ह्या ठिकाणी चेंडू जातोय डॉट डॉट तुमची समाप्ती होते धाव संख्या होती ती मेडन वॉर क्या बात हिरो या ठिकाणी ठरलं अजून चेंडू बाकी आहे थोडस क्षमस्व आमचे या ठिकाणी ज्यांच्या हातामध्ये लॅपटॉप आहे ते म्हणतात की मेडन वॉर परंतु नाहीये अजून एक चेंडू बाकी आहे परंतु काही हरकत नाही पाच चेंडू ह्या ठिकाणी मात्र झिरो वर फेकतोय हा गोलंदाज अभिषेक पुढचा चेंडू शैलेश मात्र या ठिकाणी विकेट राजा मात्र झेल मात्र त्या ठिकाणी सोडतोय नाहीतर मिडन ओव्हर आणि एक विकेट गोलंदाज हिरो ठरला असता परंतु या ठिकाणी मात्र जीवदान मिळतोय मित्र म्हणेन की शैलेश याला एक धाव एक विकेट हमरापूर बनाम चिंचवाडा ह्याच्यामध्ये जुगलबंदी ह्या मैदानावर रंगले चिंचवाडा आणि हमरापूर दुसरा राऊंडचा दुसरा सामना ह्या मैदानावर खेळला जातोय एक धाव
मात्र ह्या स्कोर कार्ड वर पाहायला मिळते एक बाद नरेश भाई यांची विकेट प्राप्त केल्याच्या नंतर मात्र जो कमबॅक केलं या ठिकाणी गोलंदाज अभिषेक यांनी अफलातून गोलंदाजी या ठिकाणी या मैदानावर पाहायला मिळाली। अतिशय जबरदस्त नियोजन आयोजन श्रीराम क्रिकेट संघ बळवली सरपंच उपसरपंच चषक 2021 संजयजी डंगर साहेब सरपंच श्री गणेश पाटील उपसरपंच या ठिकाणी या सरपंच आणि उपसरपंच ट्रॉफीचं आयोजन केले। एक षटक या ठिकाणी समाप्त झालं पहिलं पिवंत षटक या ठिकाणी मात्र समाप्त झालं आणि धाव संख्या पाहायला मिळाली एक बाद एक धाव संख्या या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी स्कोर कार्ड वर पाहायला मिळते। जबरदस्त नियोजन आयोजन अनेक मान्यवरांची मांडवली या ठिकाणी आजच्या दिवसाच्या सत्रामध्ये लाभली त्या सर्व मान्यवरांचं मी नक्की सरपंच उपसरपंच चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय। दुसरे षटक पिवंच घेऊन आलाय गोलंदाज जीतू ज्यांच्या नावामध्ये जीतू जीत आहे असा गोलंदाज चिंचपाडा गावचा या ठिकाणी पेण नगरपालिका ऑफिस कडून या ठिकाणी घेऊन आलाय दुसरे षटक पिवंच जीतू। सुरेख फटका खेळला चेंडू जातोय फॅन लेग लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सुपर डुपर माइंड ब्लोन षटकार या 7 धावा येत आहे धन धाव संख्या पाहायला मिळते 7 म्हणजे आता सूर कुठेतरी गवसतोय सूर आणि रिदम ताल एकत्र मिळाल्याच्यानंतर डान्स खूप छान होतोय तो मात्र डान्स या ठिकाणी सादर करतोय डावखुरा फलंदाज शैलेश सुरेख फटका मारलाय सरळ चेंडूला पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी हा येतोय दमदार षटकार आणि षटकाराच्या सहाय्याने धाव संख्या होत येते एक बाद हमरापूर संघाची चिंचपाडा विरुद्ध खेळत असताना 7 पुढचा चेंडू आहा आपण ऐकलं होतं लाईन खेळलाय सरळ चेंडू जातोय फॅन लेग गल्लीचं सिलेक्शन केलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय दमदार शानदार वजनदार चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने धाव संख्या डबल 11 एक बाद 11 दोन चेंडूला दोन कडा पहार केले ज्या फटक्याची गरज या झटक्याची गरज पाहिजे होती ते मात्र झटके पाहायला मिळत आहेत या ठिकाणी शैलेश फलंदाजाकडून कारण एक षटका नंतर तर चौकार कमबॅक केलंय या ठिकाणी फलंदाज शैलेशांनी कारण अभिषेक यांनी चांगली गोलंदाजी केली होती जखडून ठेवलं होतं बांधून ठेवलं होतं फलंदाज शैलेश याला आता मात्र टॉप गिअर मध्ये गाडी चालवतोय शैलेश पुढचा चेंडू जितू ह्याचा शैलेश साठी आहा कार्पेटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय सरळ मिड विकेटला एक धाव मात्र पूर्ण केली जाते एक धावने भरपडली जाते धाव संख्या होती ती 12 धाव संख्या पाहायला मिळते। दुसरे षटक पिवनचा हाताळतोय जीतू नगरपालिके इंडकडून हा गोलंदाज येतोय पंचांच्या डाव्या किंवा उजव्या बाजूने कारण लिफ्टी आणि राईटीचं कॉम्बिनेशन म्हटलं की मित्रांनो आपण नेहमी म्हणतोय सरदारचं काम परंतु ह्या ठिकाणी थोडासा गोलंदाजीला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज थोडासा मागला ठरला होता दोन चेंडू मध्ये परंतु नंतर तिसरा चेंडू फेकत असताना एक धाव ज्यांनी खर्च केली म्हणजे 3 चेंडू मध्ये धावा तब्बल खर्च केल्यात 11 मित्र म्हणेन या ठिकाणी गोलंदाज जीतो याने कारण पहिल्या चेंडूला षटकार दुसऱ्या चेंडूला चौकार आणि तिसऱ्या चेंडूला एक धाव अजूनपर्यंत खर्च करतोय हा गोलंदाज जीतो। आता मात्र स्ट्राईक मिळते मंदार ह्याला बऱ्याच अवधीनंतर या ठिकाणी आहा थोडस टॅप केले चेंडूला ऑफ साइड या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक योगेश पवार एक मोठी असती मित्रांनो या ठिकाणी डीप कव्हरला आहे एक धाव मात्र मिळणार एक धावने भर पडली जाते धाव संख्या होती ती 2 धावा आणि 2 धावने भर पडली जाते धाव संख्या होती ती 14 धाव संख्या 14 दुसरे षटक प्रगती पथावर चालू आहे दुसरे षटक हाताळतोय पिवनच जीतो चिंचपाडे टीमचा हा गोलंदाज दुसरे षटक घेऊन आलाय राटाम ओर द विकेट मारा आहा ऐकरा द लाईन गुड नॉट टेक तमाशा देख चेंडू जातोय बेग 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 सुपर डुपर माइंड ब्लोन षटकार हा षटकार येतोय आणि षटकाराच्या सहाय्याने धाव संख्या पाहायला मिळते 20 1 विकेट लॉस सेकंड ओव्हर प्रोग्रेस दुसरे षटक प्रगती पथावर चालू आहे आणि धाव संख्या 1 विकेटच्या मोहबदल्यामध्ये 20 धावा झाल्यात पुन्हा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जीतू चिंचवाडा टीमचा हा गोलंदाज स्ट्राईकला खेळतोय मंदार आहा दुधारी तलवार लगे तो झगडी नाही तर लगे तो झगी नाही तो झगडे वाले की बघी लगे तो झगी नाही तो बर्बादी
या ठिकाणी मात्र चेंडू डॉट जातो, डॉट चेंडूची सांगता समाप्ती होते, दोन षडक या ठिकाणी मात्र पिवनचा पॉवर प्लेचं मात्र समाप्त होत आहेत आणि धाव संख्या होते ती 1-20। पहिला बघा मित्रांनो अभिषेकचं गोलंदाजीचं मी वर्णन ह्या ठिकाणी ऐकवतोय, पहिले षटक हाताळलं होतं अभिषेक याने पिवनचं, त्याच्यामध्ये धावा खर्च केल्या तर 1 विकेट प्राप्त केली आणि 1 धाव फक्त खर्च केली आणि त्याच्यानंतर मध्ये दुसरं पिवनचं षटक घेऊन आला होता गोलंदाज जीतो, विकेट नाही आणि धावा खर्च केल्या तर 19, टोटल धाव संख्या 20। 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला, दोन षटक या ठिकाणी समाप्त झाली आणि धाव संख्या झाले 1-20। तिसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज अभिषेक, वैयक्तिक दुसरं आणि सांख्यिकी तिसरं षटक या ठिकाणी घेऊन आलाय गोलंदाज अभिषेक। आता मात्र या ठिकाणी सर्कल यार्ड हटवलं जाणार, 144 ची धारा मित्रांनो चालू आहे, परंतु या ठिकाणी जी दोन षटकांसाठी 144 ची धारा म्हणजे आपण पॉवर प्ले म्हणूया, तो पॉवर प्ले या ठिकाणी हटवला जातोय, तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि तिसरं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज युज केलाय अभिषेक। चिंचवाडा आणि दरम्यान हमरापूर याच्यामध्ये ही जुगलबंदी रंगले, पहिले फलंदाजी करत असताना 1-20 हमरापूर संघाची धाव संख्या झाले 20। आहा बाहेरची कडा आतली कडा बात्र ह्या ठिकाणी लागली होती, फलंदाज खेळतोय शैले स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला मंदार आणि गोलंदाजी मार्गवर अभिषेक, जबरदस्त नियोजन आयोजन, 1 लाखाची स्पर्धा, फार मोठी स्पर्धा ह्या ठिकाणी मित्रांनो खेळली जाते, दुसरा राऊंडचा दुसरा सामना ह्या ठिकाणी खेळला जातोय, एका बाजूला हमरापूर दुर्गा देवी हमरापूर, दुसऱ्या बाजूला चिंचवाडा, पुन्हा अभिषेक 10-12 पावलांचा रनआप घेतोय। आहा सुरा चेंडू, परंतु हा चेंडू कुठेतरी अपेक्षेच्या थोडासा बाहेर आहे, तिसरा पंताची भूमिका संतोष या ठिकाणी दाखवतो की चेंडू वाईड आहे, नक्की चेंडू या ठिकाणी वाईड घोषित केला जातो, अवांतर धावणे भर पडली जाते, धाव संख्या टोटल स्कोर कार्ड वर 21, 21 एक विकेटच्या मोबदल्यामध्ये। तिसरे षटक अभिषेक या ठिकाणी घेऊन आलाय, पहिले षटक मात्र मित्रांनो काय कमालचं फेकलं होतं, क्लास दाखवला होता गोलंदाज अभिषेक याने, परंतु दुसरे षटक मात्र कुठेतरी या ठिकाणी हाताळतोय वैयक्तिक दुसरा आणि टीम तसे तिसरं। आहा या ठिकाणी मात्र फलंदाज थोडासा बॅकफुट वर जातोय शैलेश, कारण शैलेश याने थोडस अटॅक केलं होतं जितू ह्याच्यावर, परंतु हा अभिषेक आहे, अभिषेक याने मात्र पहिले षटक ज्याप्रमाणे फेकलं होतं त्याच प्रकारचा दुसरं षटक मात्र या ठिकाणी शेम पिशम दुसरा कित्ता गिरवतोय मित्र म्हणेन अभिषेक। पुन्हा अभिषेक 10-12 पळंत रनआप घेऊन येतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून आमच्या कॅमेरामन यांच्या बाजूने, पुढचा चेंडू राईट आर्म वर विकेट मारा, आहा सुरक चेंडू गोलीच्या वेगाने चेंडू फेकतोय अभिषेक, जबरदस्त गोलंदाजी ह्या ठिकाणी फेकतोय अभिषेक, धाव संख्या मात्र होती ती तिसरं षटक प्रगती पथावर चालू असताना 1-20 हमरापूर संघाची चिंचवाडा विरुद्ध खेळत असताना 21-21 एक विकेटच्या मोबदल्यामध्ये, एक विकेट पहिल्या चेंडूला प्राप्त केला होता, पहिले षटक ज्या वेळेला चालू होतो अभिषेक याचं एका चेंडूला भाई नरेश भाईंची विकेट प्राप्त केली होती, आता मात्र जबाबदारी शैलेश आणि मंदर याच्यावर आहे। आहा चेंडूला मात्र या ठिकाणी नक्कीच डीप कव्हरला सुरक्षा टिपला जातोय, एक मोठी असती योगेश पवार ह्याच्या हातामध्ये चेंडू देऊन मात्र फलंदाज बॅक टू पॅवलियन होतोय, शैलेश याच्या बारीचा अंत होतोय, शैलेश बाद होतोय आणि शैलेश याची जागा सांभाळण्यासाठी जातोय शेखर भगत, मात्र पॉपिन क्रीज मध्ये जाताना पाहायला मिळतोय। 2-20 धाव संख्या 21 हमरापूर संघाची धाव संख्या होती ती 2-21 धाव संख्या या ठिकाणी पाहायला मिळते, जबाबदारी सोपवली होती कर्णधार याने शैलेश याच्यावर, परंतु शैलेश याने मात्र दुसऱ्या षटकामध्ये थोडस अटॅक केलं होतं, परंतु नंतर मात्र अभिषेक ज्या वेळेला गोलंदाजी मार्गवर आला त्यावेळी मात्र काय आपल्यातून गोलंदाजी करतोय गोलंदाज अभिषेक। आता मात्र प्लॅनिंग करावं लागेल, दोघांच्या मध्ये मीटिंग झाली दोन्ही फलंदाजामध्ये मंदार आणि शेखर भगत याच्यामध्ये, प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे, प्लॅनिंग विना फ्युचर नाही आपण नेहमी म्हणतोय, प्लॅनिंग करावीच लागेल कारण 2-20 आणि धाव संख्या झाले ते फक्त 21।
पुन्हा गोलंदाजी मार्गवर राईट आर्मवर तो विकेट मारा करतोय. तिसरं षटक हाताळतोय अभिषेक. स्ट्राइक मात्र आहे मंदार ह्याच्याकडं. पुढचा चेंडू अभिषेक ह्याचा मंदारसाठी. आहा चेंडूला थोडस शॉर्ट पॉइंटला डीप पॉइंटचा शत्रशक येतोय. तोपर्यंत मात्र एक धाव, एक धाव मिळते मंदार याला, एक धाव मिळते मात्र ह्या ठिकाणी अमरापूर संघाला. आणि धाव संख्या होती ती 2-5 चिंचपाडा विरुद्ध खेळत असताना 22 धाव संख्या डबल दुरी मात्र ह्या ठिकाणी पाहायला मिळते ह्या स्कोर कार्डवर. 2-22 तिसरे षटक प्रगतीपथावर चालू आहे. चिंचपाडा अमरापूर ह्याच्यामध्ये जुगलबंदी चालू आहे मित्रांनो. फलंदाजी मार्कवर अमरापूर टीमच्या धाव संख्या झाले ती 2-22. आता शेखर भगत याच्यावर फार मोठी जबाबदारी आहे आपल्या टीमची, अमरापूर टीमची मात्र जबाबदारी. पण जबाबदारी पार पाडणार का शेखर भगत की गोलंदाजीची चांगल्या प्रकारची कमाल दाखवणार का गोलंदाज अभिषेक. आहा हा चेंडू थोडासा बेष्टीवर होता. चेंडूला मात्र पुल करण्याचा इरादा केला होता. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. एक धाव मात्र मिळते, एक धावने भर पडली जाते. धाव संख्या होती ती 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धाव संख्या झाले 23. ड्रिंक ब्रेक झाला या ठिकाणी. संतोष आमचे चांगल्या प्रकारची भूमिका पार पाडतायत. पाणी पुरवठा मंत्री म्हणाला काय हरकत नाही. संतोष पाणी घेऊन जातो मैदानामध्ये. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 विकेट बॅक टू पॅव्हिलियन आणि धाव संख्या झाले ती 23 धाव संख्या झाले. 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 2 विकेट अमरापूर टीमच्या बॅक टू पॅव्हिलियन झाल्यात आणि धाव संख्या पाहिल्याच्या नंतर या स्कोर कार्ड वर पाहायला मिळते 23. चिंचवाडा दरम्यान मित्रांनो अमरापूर ह्याच्यामध्ये जुगलबंदी चालू आहे. फलंदाजी मार्कवर फलंदाजी धुरा सांभाळत असताना 2 विकेटच्या मोहबदल्यामध्ये धाव संख्या झाले 23. 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडू बाकी. तर 12 चेंडू कोणत्या गोलंदाजावर विश्वास. चौथा षटक कोणाच्यावर असणार आहे. चौथा षटक कोणाकडे सोपवलं जातोय. कर्णधार बांधकाम सभापती राजा म्हात्रे नक्कीच एक उत्कृष्ट दर्जाची मित्राजी मित्रांनो सामाजिक कार्य, राजकीय कार्य आणि क्रीडा क्षेत्राचं कार्य एक चोख भूमिका मात्र ह्या ठिकाणी राजा म्हात्रे याच्याकडून पाहायला मिळते. चौथा षटक घेऊन येतोय सुशांत थळे मात्र ह्या ठिकाणी गोलंदाजी धुरा सांभाळतोय. चौथे षटक परंतु शेखर भगत आणि मंदार ह्याच्यावर फार मोठी जबाबदारी आली अमरापूर टीमची आणि चौथे षटक घेऊन आलाय या ठिकाणी सुशांत थळे. स्ट्राइक वर असणार फलंदाज शेखर, नवशकला मंदार आणि गोलंदाजी मार्कवर सुशांत थळे. नगरपालिका एंडकडून धावारा पडून तरणाप घेऊन येतोय सुशांत. पंतज्याकडे गाड मागतायत शेखर. लेगेसीची गाड नक्कीच या ठिकाणी घेतोय शेखर. सामन्याला पुन्हा सुरुवात होते. पुढचा चेंडू चौथ्या षटकामधला पहिला चेंडू मात्र या ठिकाणी लाईन बिघडली सुशांत यांची. थोडस अपेक्षेच्या बाहेर अवांतर धावणे भर पडली जाते. धाव संख्या होती ती 24. धाव संख्या होती 24. चौथा षटक प्रगतीपथावर चालू आहे. चौथा षटक हाताळतोय या ठिकाणी गोलंदाज सुशांत थळे. याच्यावर जबाबदारी सोपवली राजा म्हात्रे साहेब यांनी. परंतु पहिला चेंडू थोडासा लाईन बिघडली जाते. अवांतर धावणे भर पडली जाते. धाव संख्या होती ती 24. पुन्हा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सुशांत थळे. आहा सुरेख फटका मारलाय. चेंडू जाणार सरळ नगरपालिकेकडे. जबरदस्त प्रेक्षणीय हा येतोय. जबरदस्त सुपर डुपर माइंड ब्लोन मॅक्झिमम छक्का दे दिया धक्का आणि 6 धावणे मात्र धाव संख्या वाढली जाते. धाव संख्या टोटल 30. धाव संख्या होती ती 30. पहिल्या चेंडूला ह्या ठिकाणी रपाटा मारला जातोय. सरळ चेंडू जातो स्ट्रेट फटका पाहायला मिळतो. शेखर भगत याच्या बॅटच्या पट्ट्यामधून षटकार येतोय. धाव संख्या होती ती 30. पुढचा चेंडू सुशांत याचा. आहा स्लॉन डिलिव्हरी चेंज ऑफ द पेस केला. ऑन ड्राईव्ह केला चेंडूला. स्वतः गोलंदाज जातोय त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. तोपर्यंत एक धावने भर पडली जाते. धाव संख्या होती ती 31. धाव संख्या होती 31. 2-31 अमरापूर संघाची धाव संख्या पाहायला मिळते. चिंचवाडा अमरापूर ह्याच्यामध्ये मित्रांनो जुगलबंदी रंगले ह्या मैदानावर. हे मैदान नगरपालिकेचं मैदान आहे. अतिशय देखणं आणि चिकणं मैदान ह्या पेण तालुक्याचे आणमान शान असणारं हे मैदान आहे. पुन्हा गोलंदाजी मार्गवर सुशांत
थड़े आता मात्र स्ट्राइक द्वारे येतो मंदार पुढ़ता चेंडू सुशांत याचा आहा पुन्हा सरळ एसटी वर आदळतो चेंडू परंतु नहीं है मात्र कोणताही पायाला किंवा हाताला टच किंवा बॉडीला टच झाला नाही नाहीतर एखादा विकेट नक्कीच रनआउट मिळाला असता परंतु एक धाव मिळते मंदार याला एक धाव मिळते मात्र ह्या ठिकाणी हमरापूर संघाला धाव संख्या होते दोन बाद बत्तीस पुन्हा सुशांत गोलंदाजी मार्गवर एक दाबारा पर्यंत रनआप घेऊन येतोय शेखर भगत साठी आहा पुन्हा चेंडू थोडासा फ्लाय झालाय उडालाय परंतु त्या ठिकाणी झेल मिस करतोय क्षेत्रक्षक जीवदान मिळतोय शेखर भगत याला एकदा मिळते मात्र हमरापूर संघाला एकदा मिळते शेखर भगत याला आणि धाव संख्या टोटल स्कोर कार्ड वर पाहायला मिळते 33 चौथा षटक प्रगती पथावर चालू आहे दोन बाद धाव संख्या झाले 33 चौथा षटक प्रगती पथावर चालू आहे हमरापूर आणि चिंचपाडा याच्यामध्ये जुगलबंदी चालू आहे फलंदाजी मार्गवर जर आपण विचार केला हमरापूर संघाची धाव संख्या झाले 33 दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये पुढचा चेंडू सुशांत थळे आहा पुन्हा माझा ऐकलं लाईन खेळण्याचा प्रयत्न केला चित्याची दौड लावली या ठिकाणी मात्र सुंदर रनिंग ह्या ठिकाणी पाहायला मिळतोय शेखर भगत आणि मंदार याच्यामध्ये ताळमेळ चांगला आहे आणि कोणत्याही गोष्टीमध्ये ताळमेळ चांगला असला की सहजरित्या ती गोष्ट पूर्ण केली जाते एक धावणे बरपडली जाते धाव संख्या होऊ दिली बॅट मधून आहे कि पंच बाईची रन आहे रन कसे आहे बॅट कडे का बाईची ओके बाईची धाव मिळते ह्या ठिकाणी धाव संख्या होते ती 34 धाव संख्या झाले शेखर भगत आता मात्र स्ट्राइक वर येतोय आणि शेखरला फार मोठी जबाबदारी सोपवली षटकार किंवा चौकार मारावा लागेल शेखर भगत याला आहा बॅटचा बल्ला मात्र या ठिकाणी खोलला होता परंतु कार्पेटच्या रिझन मध्ये मिड विकेटला चेंडू जातोय योगेश पवार एक फार मोठे हस्ती मित्रांनो ह्या ठिकाणी त्या ठिकाणी उभी आहे एक धाव मात्र मिळते शेखर भगत याला एक धावने भर पडली जाते चार षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धाव संख्या टोटल 35 स्कोर कार्ड वर पाहायला मिळते धाव संख्या होती ते 35 चार षटकांचा खेळ समाप्त झालाय हमरापूर संघाची धाव संख्या होती ते 35 दोन बाद 35 आता शेवटचं षटक हाणामारीचं षटक स्लॉग वर ज्याला आपण म्हणतोय ते कोणाकडे सोपवणार कर्णधार राजा म्हात्रे कारण फार मोठी जबाबदारी असते या शेवटच्या षटकाची भरोसा आहे या गोलंदाज अमोल ह्याच्यावर भरोसा या ठिकाणी सार्थक ठरवणार कि ह्या ठिकाणी भरोसा तोडणार शेखर भगत आणि त्याचा साथीदार मंदार कारण भरोसा फार मोठा आहे मित्रांनो भरोश्यावर ही दुनिया चालते कारण भरोसा नसला तर मित्रांनो ही दुनिया चालणार नाही कारण भरोश्यावर सगळ्या काही गोष्टी होतात परंतु भरोसा सोपवलाय शेवटचा गोलंदाज अमोल ह्याच्यावर कारण विश्वास फार मोठी गोष्ट असते आणि विश्वासाच्या जोरावर हे विश्व चालत आणि पहिला जो मॅच झाला होता त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड ज्यांच्या नावावर होता असा गोलंदाज अमोल याला मात्र ह्या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये पाचारण केलंय तर बघूया शेवटचे षटक कोणत्या प्रकारे हाताळणार हा गोलंदाज अमोल अमोल शेवटचं षटक आपल्या गावाकडून घेऊन आलाय अमोल चिंचपाडा टीमचा हा गोलंदाज अमोल स्ट्राइकला फार मोठी असते मित्रांनो शेखर भगत शेहो कडा पहार केलाय चेंडूला पाठवलाय बॉडी लाईनच्या बाहेर आउट ऑफ कव्हरेज एरिया छक्का अर दे दिया धक्का छक्का मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर हा येतो षटकार आणि षटकाराच्या सहाय्याने धाव संख्या होत येते 41 41 धाव संख्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत शेखर भगत याच्यावर फार मोठी जबाबदारी आणि नक्कीच मिड विकेटच्या डिझन मध्ये मारलेला हा चांगला येतोय षटकार आणि षटकाराच्या सहाय्याने धाव संख्या होते 41 ज्या धावा सट करायचा तो इरादा शेखर भगत आणि मंदार ह्याच्यामध्ये मगाशी मी ज्यावेळेला मीटिंग झाली होती ती त्यावेळेला मी म्हटलं होतं की दोघांच्या मध्ये जी बातचीत चालू आहे जी मीटिंग चालू होती जी प्लॅनिंग चालू होतं की कोणत्या गोलंदाजाला अटॅक करायचं कोणत्या गोलंदाजाचा कोणता चेंडू सोडायचा आहे तो मात्र शेखर भगत याने पूर्णपणे हेरलाय मंदार याने चांगली साथ पाहायला मिळते दोघांच्या मध्ये पुढचा चेंडू
अमोल आहा डांसिंग द डाउन विकेट येण्याचा प्रयत्न केला होता शेखर भगत यांनी, परंतु चेंडू आणि बॅटची मुलाखत झाली नाही। त्यावेळेला मुलाखत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मित्रांनो कोणताही काही कोणती गोष्ट घडत नाहीये। खरं मुलाखत होणे फार गरजेचं असतं। बैट बैट आणि चेंडू मध्ये मुलाखत झाली नाही, चेंडू निघतो जातोय कीपरच्या हातामध्ये, डॉट त्यांची समाप्ती होते। धाव संख्या 41, धाव संख्या 41 पुन्हा अमोल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। पुढचा चेंडू पुन्हा चेंडू मिड विकेटला खेळलाय, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय उचलतोय फेकतोय, तोपर्यंत एक धाव चित्याच्या चपळाने एक धाव पूर्ण केली जाते, एक धावने भर पडते। धाव संख्या होते 42, धाव संख्या होती ती 42। अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज अमोल, सुंदर गोलंदाज, पहिल्या चेंडूला मार खाला कारण पहिल्या चेंडूला एक षटकार, त्याच्यानंतर मात्र ह्या ठिकाणी कम बॅक करतोय अमोल। सुबह का भुले अगर वापस शाम को आ जाए तो उसे भुला नहीं कहते। या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूला मार खाल्याच्या नंतर कुठेतरी सुधार करतोय गोलंदाज अमोल। मंदार आणि शेखर या ठिकाणी, शेखर भगत याच्यामध्ये ताळमेळ चांगला आहे। पुढचा चेंडू अमोल याचा, आता मात्र चेंडू सोडून देतोय। या ठिकाणी मात्र चेंडू थोडासा ऑफेसीच्या बाहेर जातोय का, परंतु पंचांचा निर्णय येणे बाकी आहे अजून। पंचांचा निर्णय जोपर्यंत आमच्याकडे येत नाही तोपर्यंत मात्र हा चेंडू हा नक्कीच वाईड बॉल। या ठिकाणी मात्र अवांतर धावणे भर पडले, आता धावसंख्या होती ती टोटल 43, 43 धावसंख्या झाली। पुढचा चेंडू अमोल याचा मंदार साठी, मंदार आहा अकरा लाईन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु यस नो शेखर भगत यांनी मात्र बघितलं पाहिलं आणि मात्र या ठिकाणी रनआउटची विकेट जाणार, परंतु स्ट्राईक घेण्यासाठी शेखर भगत यांनी मात्र विकेट जाते का नाहीये नाहीये या ठिकाणी हा मेल्स पडल्या नाहीयेत, त्याच्यामुळे ही धाव बाईची धाव मिळणार, नक्कीच एक धाव काउंट केली जाणार। जी गलती मात्र या ठिकाणी हा बाईची धाव या ठिकाणी काउंट केली जाते, जी गलती केली जी चूक केली चुकीला माफी नाही, दगडी चाळ आठवावी लागेल कारण आपण नेहमी म्हणतोय चुकीला माफी नाही अरुण गवळी, परंतु या ठिकाणी मात्र चूक केली चुकीला माफी नाही, एक धाव मात्र या ठिकाणी मिळते, एक धाव मात्र मिळते। नक्कीच पंचांचं डिसिजन फायनल योगी दादा, नक्कीच पंचांचं डिसिजन या ठिकाणी फायनल, एक धाव मात्र बाईची मिळते आणि एक धावने बाद पडली जाते, धाव संख्या होते 44, डबल चौका या ठिकाणी पाहायला मिळतो स्कोर कार्ड वर। पुन्हा अमोल गोलंदाजी मार्क वर राउंड विकेट मारा करतोय पंचांच्या उजव्या बाजूने शेखर भगत साठी, शेखर भगत स्ट्राईकला आहा हवेमध्ये खेळला चेंडू येणार, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय का, परंतु स्ट्राईक क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय। वाडीश लोंगापला एक धाव, एक धावने भर पडली जाते, धाव संख्या होती ती 45, 45 45 धाव संख्या होती। अंतिम षटक प्रगतीपथावर चालू आहे, शेखर भगत आणि मंदार ही जोडी मात्र ह्या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळतोय। अमरापूर टीमची अमरापूर बनाम चिंचवाडा याच्यामध्ये जुगलबंदी मित्रांनो ह्या मैदानावर चालू आहे आणि शेवटचं षटक ह्या ठिकाणी पहिल्या इनिंगच घेऊन आलाय गोलंदाज चिंचवाडा टीमचा अमोल। पुढचा चेंडू अमोल याचा आहा शॉट ऑन फुल ब्युटिफुल चेंडूला पाठवलाय ताला मंडल मध्ये, हा येतोय दमदार जानदार वजनदार षटकार, षटकार धाव संख्या नक्की दादा सांगतोय 51, 51 51 धावा, हा शेवटचा निर्णायक षटकार मित्र नक्कीच म्हणेन की हा चांगला षटकार येतोय। धाव संख्या होते 51, 51 विजयासाठी 52 धावाची गरज असणार आहे चिंचवाडा संघाला। नक्कीच मी म्हटलं होतं की दगडी चाळ आठवावी लागेल, चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाहीये, एक चूक एक चूक एक छोटी चूक मित्रांनो शेवटला तिचा परिणाम काय होतोय हे तुम्हाला पाहायला मिळेल, कारण जर बेस पडली असती तर हा षटकार पाहायला मिळाला असता किंवा नसता क्रिकेटमध्ये जर तरला नॉट ओनली बट ऑल्सो क्रिकेटला काही ग्राह्य धरलं जात नाही, जर तरला व्हॅल्यू नाही
परंतु या ठिकाणी जर असत नसत याला किंमत नाही, परंतु जर का बेल्स पडले असतील कदाचित षटकार बसला असता किंवा नसता, कारण मंदार ह्याच्या बॅटच्या पट्ट्यामधून हा पाहायला मिळालेला दमदार शानदार वदनदार षटकार आणि धाव संख्या 51 झाले। मित्रांनो, फायर ब्रिगेडच्या समोर जी गाडी लावले इनोवा, ज्याची कोणाची ज्या मालकाची गाडी असेल ती हटवायची त्या ठिकाणाहून। फायर ब्रिगेडच्या समोर जी इनोवा गाडी लावले ती त्या ठिकाणाहून हटवायची आहे। तुम्हाला विनंती आहे, ज्या मालकाची गाडी असेल त्याने त्या ठिकाणी जाऊन हटवायची आहे। फायर ब्रिगेडच्या समोर जी गाडी लावले इनोवा, रेड कलरची गाडी आहे, व्हाईट कलरची गाडी आहे, व्हाईट कलरची इनोवा गाडी आहे, कृपया त्या ठिकाणाहून हटवायची तुम्हाला विनंती आहे। नक्कीच मी आयोजकांच्या वतीने त्यांना विनंती करेन की आपण आपली गाडी त्या ठिकाणाहून बाजूला करायची आहे। येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास झाला नाही पाहिजे, इमर्जन्सी आहे याची आपण दक्षता घ्या। इनोवा गाडी आहे व्हाईट कलर, त्यांना आमची विनंती असेल की आपण आपली गाडी त्या ठिकाणाहून बाजूला पार्क करायची आहे। स्पर्धेच्या माध्यमातून पेन पोलीस स्टेशनचे सन्माननीय पोलीस मिलिंद पाटील साहेब यांना सुद्धा आमची विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं, आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सर शानी मनापासून स्वागत असेल। तसेच चंद्रकांत पाटील साहेब आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं, पेन पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत अर्थातच पोलीस आहेत, त्यांना आमची विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं। प्रत्येकाचा यथोचित असा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। आलेला प्रत्येक अतिथी मान्यवर पाहुण्यांवरती करडी नजर आहे, खरं तर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा पाहायला मिळते असे उपसरपंच सन्माननीय गणेशदादा पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येकाचा या ठिकाणी यथोचित असा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय। साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। सन्माननीय मिलिंद पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनापासून स्वागत करतोय। येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 52 धावांची, 30 चेंडू 52 धावांची गरज। सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहू शकाल। स्ट्रायकर एंड वरती उभा असेल तो फलंदाज अभिषेक खातू, त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपण पाहतोय। अमोल हा फलंदाज नॉन स्ट्रायकर एंड वरती उभा आहे, मात्र गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क वरती मंदार धारवे। मंदार धारवे खरं तर अगोदरच्या मॅच मध्ये 52 धावा रोखल्या होत्या या गोलंदाजांनी, पण इथे आता ताकदवर फलंदाजी आहे। खरं तर आम्हाला या स्पर्धेत खेळण्याची संधी दिली होती त्यासाठी मी आयोजकांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। बरेचसे खेळाडू अनुपस्थिती होते आणि त्या कारणास्तव त्याही पेक्षा मी तर म्हणेन प्रयत्न झाला पण प्रयत्नांमध्ये आलेले अपयश, आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो। या मॅच मध्ये तसं गोलंदाजीचं प्रदर्शन केलं जाईल का मंदार धारवे या गोलंदाजाकडून, की या विपरीत चेंचपाडा पेन या संघाच्या फलंदाजांकडून या धावांचा पाठलाग केला जाईल हे बघणं फार गरजेचं आहे। सन्माननीय पोलीस आदरणीय चंद्रकांत पाटील साहेब यांना सुद्धा आमची विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं, आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत असेल। आदित्य पाटील साहेब विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत तरणखोप यांना सुद्धा आमची विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं। एक धाव या चेंडूवरती घेतली जाते आणि एका धावेच्या बरोबरीने स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय तो फलंदाज अभिषेक खातू। एक धाव लागते धावफलकावरती 52 धावांचा पाठलाग करायचा आहे चिंचपाडा पेन या संघाला, अर्थातच चिंचपाडा या संघाला। फार चांगली बॅटिंग लाईन अप आहे, स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अप आहे या संघाकडे, आणि त्याचा विचार करता या धावांचा पाठलाग करणं या मैदानावरती शक्य आहे, पण गोलंदाज कशी कामगिरी करतायत त्यावरती आता या मॅचचा निकाल अवलंबून असेल। चला मंदार बराच वेळ घेतला जातो, यानंतर एक सामना शिल्लक असेल, येणारे आता चेंडू शिल्लक असेल 29, जिंकण्यासाठी मात्र गरज असेल ती 51 धावांची।
सन्माननीय सीएम पाटील साहेब यांचा आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं। हा चेंडू फुलटास होता, लोअर फुलटास, त्यावरती कडा प्रहार, लॉंगॉन सीमारेषी पल्लीकडे जातोय हा दणदणीत षटकार। सहा धावा आणि या सहा धावांच्या साह्यानं सात धावा धाव फलकावरती। हा चेंडू फक्त दिशा दिली, लॉंगलेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, चार धावांकरिता येतोय षटकारानंतर। हा चौकार जो धाव संख्येला आता वेग देतोय, चार धावा आणि या चार धावांच्या बरोबरीने एकूण धाव संख्या झाली धाव फलकावरती बिनबाद 11। 11 धावा धाव फलकावरती। बिनबाद ही जमेची बाजू असेल, चेंडूच्या मेरिटनुसार फटके मारले जात आहेत। ज्या गोलंदाजानं अगोदरच्या मॅच मध्ये फलंदाजांना झुंजवलं होतं त्याही पेक्षा अनुभव कमी होता त्या फलंदाजांकडे, आणि त्या तुलनेत हा जो अनुभवी फलंदाज आहे तो यावेळेस मात्र आक्रमण करतोय मंदार धारवे या गोलंदाजावरती। 11 धावा आहेत धाव फलकावरती, 52 धावांचा पाठलाग करतोय चिंचपाडा हा संघ। हा चेंडू समोरच्या दिशेने मिड ऑफला क्लिअर केला जात आहे, त्याच्या डोक्यावरून लॉंग ऑफ सीमारेषी पल्लीकडे येतोय हा खणखणीत असा षटकार, आणि या षटकाराच्या साह्यानं टोटल आले धाव फलकावरती 17। धावा धाव फलकावरती। 52 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय मंदार धारवे या गोलंदाजावरती आक्रमण केलं जातंय। अगोदर सुरुवातीचे दोन सामने जिंकलेत वढाव या संघानं, कारण दुसऱ्या लढतीमध्ये त्यांनी परास्त केलं होतं अनिकेत इलेव्हन पेन कोळीवाडा या संघाला, आणि या मॅच मध्ये जो जिंकेल तो वढाव संघाच्या समवेत खेळणार। पण कोणता संघ जिंकेल या ठिकाणी, जिंकेल हमरापूर संघ की या विपरीत या धावांचा पाठलाग केला जाईल पेन चिंचपाडा या संघाकडून। टोटल धाव फलकावरती 17 धावा धाव फलकावरती, 52 धावांचा पाठलाग करत असताना 35 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी चिंचपाडा या संघाला। हा चेंडू यावेळेस पारखलं या चेंडूला, पडल्यानंतर चेंडू हलकासा स्विंग होतोय बाहेरच्या दिशेने निघणारा हा चेंडू बॅटवरती जोरात कनेक्ट करणं तितकंच सोपं असेल हे ओळखून या चेंडूला सन्मान दिला, चेंडू मात्र जातोय तो निर्धाव। इथे आक्रमण जास्त उंच आणि तितकीच लांबी पाहायला मिळते, षटकार या ठिकाणी दिला जाईल, आयोजन कमिटीचा हा निर्णय। आयोजन कमिटीचा निर्णय, कारण आयोजक इथे बसलेत ते आम्हाला अशी माहिती देत आहेत, कारण सहा धावा या चेंडूवरती मिळतील। नक्कीच धावा झाला धाव फलकावरती 23। प्रयत्न सुरेख होते, चेंडूला अडवलं, पण ज्यावेळेस क्षेत्ररक्षक बाहेर येणार त्यावेळेस चेंडू हातातून सुटला नाही, आणि त्या कारणास्तव सहा धावा या चेंडूवरती मिळतात। सहा धावांच्या साह्यानं टोटल आले धाव फलकावरती 23 धावा धाव फलकावरती। 52 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र जिंकण्यासाठी गरज असेल ते 29 धावांची। येणारे 24 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे। वडाव संघ जर आला असेल तर त्यांच्या कॅप्टनला आमची विनंती असेल की आपण या ठिकाणी यावं। 1 लाख रुपयाची स्पर्धा बलवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय संजय दादा डंगर आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून या व्यासपीठावरती ज्यांनी अक्षरशः मेहनत घेतले, प्रत्येक आलेल्या अतिथी मान्यवरांचं स्वागत त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे, प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांवरती त्यांची करडी नजर आहे, असे विद्यमान उपसरपंच सन्माननीय गणेशदादा पाटील यांच्या नावाची ही स्पर्धा सरपंच आणि उपसरपंच ट्रॉफी 2021। आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीचा हा दुसरा सामना
मैदानावरती आपण पाहतोय येणारे 24 चेंडू 29 धावांची गरज आहे। एका बाजूला पेन चिंचपाडा हा संघ आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल हमरापूर हा संघ। 24 चेंडू 29 धावांची गरज, गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क वरती अक्षय, अक्षय गोलंदाजी मार्क वरती येतोय। फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाइव्ह टेलिकास्ट केली जाते, पंचांची भूमिका अगदी दिवसभर आपण त्याला पाहू शकाल। मेन अंपायर संतोष चौधरी सर, मॅन फ्रॉम शिरडॉन स्क्वेअर लेग पंच आपण मेन अंपायर आपण पाहतोय। नंदकुमार पाटील सर मॅन फ्रॉम कळवे आणि त्यांचा इशारा येतोय की हा चेंडू वाईल्ड आहे। स्क्वेअर लेग पंच शैलेश चव्हाण सर, उरण करंजा आणि तिसरे पंच आहेत आमचे संतोष चौधरी सर मॅन फ्रॉम शिरडॉन। वाईटच्या मदतीने एकदा मिळते टोटल आले धाव फलकावरती 24 चेंडू 28 धावांची गरज। हा चेंडू फटका चांगला आहे, कव्हर पॉइंटला भेटला जातोय। दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करणार पण आउट फील फास्ट आहे। हा हा म्हणता चेंडू सीमा पार जातोय, चार धावांकरिता येतो हा चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर आता कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय। धावा झाल्या धाव फलकावरती 28 धावा धाव फलकावरती, आता शेवटचे 23 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 24 धावांची। हा चेंडू फटका चांगला, लवकर लाईन पिक केली होती, भिरकावून दिलाय, लांगलेगच्या दिशेने येतोय हा उत्तुंग षटकार। अगोदर आला एक चौकार, इथे येतोय षटकार, षटकाराच्या साह्यानं 52 धावांना उत्तर देताना धावा झाल्यात धाव फलकावरती 34। जिंकण्यासाठी आता गरज असेल 18 धावांची, येणारे 22 चेंडू 18 धावांची गरज आहे। कदाचित आक्रमण झालं तर याच षटकामध्ये हा सामना संपण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण आक्रमण आणि फक्त आक्रमण करतोय हा फलंदाज अभिषेक। समोरच्या दिशेने या चेंडूला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय, त्याने या चेंडूला अडवलाय, एक धाव्या चेंडूवरती मिळते आणि एका धाव्याच्या बरोबरीने 35वी धाव लागते ते धाव फलकावरती, 35 धावा धाव फलकावरती। छत्रपती शिवाजी महाराज मैदान पेन, खरंतर या मैदानावरती सुरू असलेली ही स्पर्धा श्रीराम क्रिकेट संघ बलवली यांच्या माध्यमातून सरपंच आणि उपसरपंच ट्रॉफी 2021 अमरापूर विपक्ष चिंचपाडा पेन अशी सुरू असलेली ही मॅच, दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना। अगोदरचे दोन सामने जिंकलेत वढावे या संघानं आणि त्यांच्या समवेत कोणता संघ खेळणार त्यासाठी सुरू झालेली ही लढत आहे। 52 धावांचा पाठलाग करत असताना 35 धावा आहेत त्या धाव फलकावरती। एकवीस चेंडू 17 धावांची गरज आहे। हा चेंडू चांगला फटका आहे, क्लिअर केला जातोय मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला त्याच्या डोक्यावरून, लॉंगन सीमा पार, हा येतोय चौकार। चार धावा आणि या चार धावांच्या बरोबरीने 39 धावा धाव फलकावरती। 20 चेंडू 13 धावांची आवश्यकता, या मॅच मध्ये हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय चिंचपाडा संघ। दिवसभर आमच्या समवेत फार चांगलं समालोचन हनुमान नाईक सर यांच्या माध्यमातून आपण ऐकलं असेल, मॅन फ्रॉम कळवे त्यांना आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय। यानंतर शेवटची मॅच असेल आणि त्या मॅच मध्ये सुद्धा आपण त्यांना त्यांचा एक गोड आवाज या ठिकाणी आपण ऐकणार आहोत। फार चांगलं समालोचन आणि खऱ्या अर्थाने त्यांना मी धन्यवाद खास करून देईन की त्यांनी मला या ठिकाणी आज खूप वेळ दिला, त्यासाठी आम्ही त्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। हा चेंडू लोअर फुलटॉस होता, आडव्या बॅटनं खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू ट्रॅव्हल होत होता व्हाईटिश लॉंगनच्या दिशेने, एकच धाव या चेंडूवरती मिळणार एका धावेच्या साह्यानं। धावसंख्या झाले धाव फलकावरती 40 धावा धाव फलकावरती।
12 धावांची अजूनही गरज आहे. 19-12 अर्थातच 19 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. डायरेक्ट हिट पण चेंडू या ठिकाणी अडवायला पाहिजे होता, तसं काही घडत नाहीये. 2 धावा या चेंडूवरती प्राप्त केल्या जात आहेत या 2 धावांच्या सहाय्यानं. धावसंख्या झाली धावफलकावरती 42. 10 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक असतील. वडाव संघ मला वाटतं या ठिकाणी येतोय. नक्कीच यानंतर त्यांची मॅच आपण पाहणार आहोत, पण इथे मात्र आपण पाहतोय सुरू असलेली ही मॅच चिंचपाडा आणि हमरापूर या 2 संघादरम्यान. मिस राहुल पाटील याला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय चंद्रकांत पाटील साहेब यांचं स्वागत या ठिकाणी करावं. मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाईल. राहुल पाटील यांच्या शुभ हस्ते चंद्रकांत पाटील साहेबांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. व्यासपीठावरती सन्माननीय अतिथी पेन पोलीस स्टेशनचे पोलीस आदरणीय मिलिंद पाटील साहेब या व्यासपीठावरती या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत करतोय. चला हमरापूर टीम शेवटच्या 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 10 धावांची. सलामीची जोडी फार चांगला खेळ करते. स्वप्नील म्हात्रे आता फार सुखद वातावरण आहे त्यांच्या पॅव्हिलियन मध्ये, कारण या सलामीच्या जोडीनं फार चांगला खेळ केला. योगेश पवार यांच्यावरती खर तर वेल येऊ दिली नाही, पण इथे पाहू शकाल फिनिशर ची भूमिका कोणता फलंदाज साकारेल त्याही पेक्षा चांगल्या गोलंदाजीची गरज आहे. हो रिव्हर्स अटेंड केला जातो अफलातून. माहित होतं की हा चेंडू लोअर फुलटॉस आहे, त्याला फक्त दिशा दिली आणि 4 धावांकरिता येतोय. पंचांचा इशारा हा चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं आता 17 चेंडू बाकी आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 6 धावांची. 17 चेंडू 6 धावांची गरज. निर्धाव चेंडू. अपील तर केली जात होती पण लाऊड अपील पाहायला मिळाली. आत्मविश्वास तितकासा नव्हता या अपील मध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकावे लागतील, त्याही पेक्षा लगातार विकेट प्राप्त करावे लागतील. पण तसं पाहायला गेलं तर अगदी विजयाच्या समीप आहे तो बॅटिंग करणारा चिंचपाडा हा संघ. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. डायरेक्ट हिट या ठिकाणी होते आणि पंचांनी बोट उंचावलंय. फलंदाज असेल या चेंडूवरती बाद. बाद होणारा फलंदाज अमोल नवीन फलंदाज विवेक मैदानावरती जातोय. धावफलकावरती 6 धावांची अजूनही आवश्यकता असेल जिंकण्यासाठी चिंचपाडा संघाला. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय शेखर या गोलंदाजाला. प्रयत्न फार सुरेख येते या गोलंदाजाकडून, पण इथे मात्र विकेट प्राप्त करावे लागतील त्या गोलंदाजाला. हा चेंडू अफलातून बेमिसाल स्ट्रोक. 6 धावांकरिता येतो हा षटकार. विजयी षटकार पाहायला मिळतो अभिषेक खातूच्या बॅट मधून. आणि हा सामना जिंकलाय चिंचपाडा या संघानं. जिंकलेला चिंचपाडा संघाचा हार्दिक असं अभिनंदन, मनापासून धन्यवाद मी या ठिकाणी देतोय हमरापूर या संघाला. त्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि या सामन्यात जातोय मॅन ऑफ द मॅच हा किताब. मॅन ऑफ द मॅच ची या ठिकाणी ट्रॉफी दिली जाईल आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय अभिषेक खातू. हे कष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली, कारण गोलंदाजी करताना फक्त
चार धावा या गोलंदाजाने खर्च केला दोन षटकांमध्ये आणि दोन विकेट त्याने प्राप्त केले आणि बॅटिंग करताना 20 धावांची एक विजयाला गवसणी घालणारी खेळी त्याने साकारली। मी सन्माननीय मिलिंद पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी द्यायची आहे अभिषेक खातू या अष्टपैलू खेळाडूला।